नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी कॉम भाग एक सत्र दोन विषय मराठी, मी मेघा चुटे तुमचं स्वागत करते. गद्य आणि पद्य हे दोन भाग आपण बघितले आहेत. गद्यामध्ये सहा पाठ, पद्यामध्ये सहा कविता. आता यानंतर आपण बघणार आहोत व्यावहारिक मराठी. हा आता आपला शेवटचा टप्पा सुरू होतो आहे व्यावहारिक मराठी. व्यावहारिक मराठीमध्ये तुम्हाला आहे वाक्प्रचार. आणि इथे मागल्या सेशनला तुम्हाला म्हणी होत्या, त्याचा अर्थ सांगायचा होता, पण इथे तसं नाही आहे. इथे फक्त वाक्प्रचार आहे आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 100 वाक्प्रचार आपल्याला अभ्यासाला आहे, तर त्या संदर्भातच आजची आपली ही चर्चा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचार म्हणजे काय? भाषेमध्ये काही शब्द किंवा काही शब्दसमूह असे असतात की त्यांना नेहमीचा प्रचलित अर्थ न राहता त्यांना एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, वाक्प्रचार. म्हणजे काही शब्द, काही समूह यांना जो मुळातला अर्थ आहे तो न राहता, जो प्रचलित अर्थ आहे तो न राहता एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो. आणि पिढ्यानुपिढ्यापासून हे वाक्प्रचार आपल्या भाषेमध्ये अस्तित्वात आहेत. आणि या वाक्प्रचारामुळे भाषा अधिक देखणी होते. म्हणजे माणसाचा देखणं होण्यासाठी जसे अलंकाराची गरज असते, त्याच पद्धतीनं भाषासुद्धा देखणी होऊ शकते. भाषा हे वाक्प्रचार म्हणी ह्या काय करतायत की आपली भाषा अधिक देखणी करण्याचा प्रयत्न करतायत. तर आता आपण काही आपले वाक्प्रचार बघणार आहोत. तर पहिला वाक्प्रचार आहे आपला, अंगाचा तिळपापड होणे. आता अंगाचा तिळपापड होणे याचा अर्थ काय आहे? संताप घेणे. तुम्हाला इथे फक्त वाक्प्रचाराचा अर्थच अपेक्षित आहे. म्हणजे त्याची तुम्हाला कुठल्या वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा नाही आहे, तर तुम्हाला इथे काय लिहायचं आहे, फक्त त्या वाक्प्रचाराचा अर्थ. तर अंगाचा तिळपापड होणे याचा अर्थ काय आहे? संताप घेणे. अंगवळणी पडणे. अंगवळणी पडणे म्हणजे काय आहे? सवय होणे. कानमंत्र देणे, गुप्तपणे विचार सांगणे. कानमंत्र देणे याचा अर्थ काय आहे? गुप्तपणे विचार सांगणे. कानात तेल ओतून ऐकणे म्हणजे अत्यंत सावध राहून ऐकणे. कानात तेल ओतून ऐकणे याचा अर्थ आहे अत्यंत सावध राहून ऐकणे. कानाला खडा लावणे. आपण म्हणतो ना, मी अगदी कानाला खडा लावलाय, मग कानाला खडा लावणे याचा अर्थ काय आहे? न करण्याचे ठरवणे. म्हणजे एखादी गोष्ट आपण करायची नाही असं ठरवणं, तर त्याला काय म्हटलं आहे? कानाला खडा लावणे. कानात वारे शिरणे म्हणजे उत्साहानं भान हरपणे. मग अगदी त्याच्या कानात काय वारं शिरलंय अगदी, म्हणजे तो इतका उत्साही आहे की अगदी त्यानं भान हरपलं आहे. मग कानात वारे शिरणे याचा अर्थ काय आहे? उत्साहाने भान हरपणे. नाक खुपसणे. नाक खुपसणे हा पण वाक्प्रचार आपण बरेचदा वापरतो. यातले सगळे वाक्प्रचार आपण आपल्या दैनंदिन बोलीमध्ये अगदी सहजपणे वापरत असतो. नाक खुपसणे म्हणजे काय आहे? मध्ये मध्ये करणे. आणि यातले जे काही वाक्प्रचार आहे हे आपल्या शरीराच्या अवयवाशी संबंधित असलेले दिसत आहेत. आता आपण पाहिलं की कानमंत्र देणे, कानात तेल ओतून ऐकणे, कानाला खडा लावणे, कानात वारे शिरणे. इथे आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला लक्षात येईल की अवयवांवर आधारित असलेले हे सगळे आपल्याला वाक्प्रचार दिसत आहेत. नाक खुपसणे याचा अर्थ काय आहे? मध्ये मध्ये करणे. नाकाने कांदे सोलणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे बढाई मारणे. जेवढी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करणे त्याला काय म्हटलं आहे? नाकाने कांदे सोलणे. डोके उठवणे. डोके उठवणे याचा अर्थ आहे संताप आणणे. डोक्यात तिडी उठणे.
डोक्यात तिडीक उठणे याचा अर्थ आहे संताप येणे. डोळा चुकवणे, डोळा चुकवणे म्हणजे कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने कुठलं एखादं काम करणे. डोळा चुकवून त्याने अगदी त्याचा डोळा चुकवून ते काम केलं म्हणजे कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीनं ते काम करणे. डोळा लावणे किंवा फडफडणे. शुभ किंवा अशुभ गोष्टींची चाहूल लागणे, मग डोळा लावणे किंवा डोळा फडफडणे याच्यासाठी त्याचा अर्थ काय आहे? शुभ किंवा अशुभ गोष्टींची चाहूल लागणे. डोळा मिचकवणे, डोळा मिचकवणे म्हणजे इशारा करणे. कानाडोळा करणे, कानाडोळा करणे एखाद्या गोष्टीकडे कानाडोळा करणे म्हणजे काय आहे? तर दुर्लक्ष करणे. लहान मोठी तोंड, लहान तोंडी मोठा घास घेणे. लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे अधिकार नसताना अधिकाराने बोलणे. म्हणजे आपल्याला तो अधिकार नाही आहे तरीही आपण तिथे बोलतो आहोत, आपलं मत व्यक्त करतो आहोत, म्हणजे याचा अर्थ काय? लहान तोंडी मोठा घास. तोंडात बोट घालणे म्हणजे आता आपण जे सगळे वाक्प्रचार बघतो आहोत तर शब्दशः त्याचा जर का अर्थ घेतला तर शब्दशः अर्थ त्याचा काही वेगळाच निघेल. तोंडात बोट घालणे शब्दशः अर्थ काय आहे? की तोंडात बोट घातलंय, एवढंच त्याचा अर्थ आहे. परंतु वाक्प्रचारामध्ये काय आहे की याच्या पलीकडचा अर्थ हा अपेक्षित आहे. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्य करणे. तोंड सुकणे म्हणजे, तोंड सुकणे म्हणजे चेहरा निस्तेज होणे. तोंडचे पाणी पळणे, तोंडचे पाणी पळणे म्हणजे धीर खचणे. त्याच्या तोंडाचं पाणी पळालं म्हणजे त्याचा धीर अगदी खचला. प्रत्येक वाक्प्रचाराची एक गोष्ट होईल असं आपल्याला म्हणजे ती अधिक विश्लेषणानं सांगता येईल असं सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. पण तूर्तास आपण काय करतो आहोत की त्याचा नेमका जो अर्थ आहे तो नेमका अर्थ तेवढा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. गरम पाण्याने तोंड धुणे. तयारी करण्याचा उपयोग नसणे. गरम पाण्याने तोंड धुणे याचा अर्थ काय आहे? तयारी करण्याचा उपयोग नसणे. जिभेचा पट्टा सोडणे, जिभेचा पट्टा सोडणे. सारखे बोलत राहणे त्याचा अर्थ काय आहे? सारखे बोलत राहणे. गाल फुगवणे, आपण म्हणतो अगदी कोणी एखादी व्यक्ती असेल गाल फुगवून बसली, गाल फुगवून बसली याचा अर्थ काय आहे? नाराजी व्यक्त करणे. म्हणजे वाक्प्रचार हा शब्दशः अर्थाचा घ्यायचाच नसतो, त्याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. नखाची बरोबरी न करणे, नखाची बरोबरी न करणे. तुलनेत अतिशय कमी दर्जाचा असणे. नखाची बरोबरी न करणे म्हणजे तो व्यक्ती तरी तुमच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही म्हणजे काय? तुलनेत अतिशय कमी दर्जाचा असणे. दंड थोपाटणे, दंड थोपाटणे म्हणजे काय आहे? आव्हान देणे. दाती तृण धरणे, दाती तृण धरणे म्हणजे दातात ती गवताची काडी पकडणे. आता याचा अर्थ काय होऊ शकेल? तर याचा अर्थ आहे शरण येणे. मग आता हे जे सगळे काही छोटे छोटे वाक्प्रचार आहेत ते अर्थाने परिपूर्ण असलेले आपल्याला दिसत आहेत. मानेवर खडा ठेवून राहणे, मानेवर खडा ठेवणे याचा अर्थ काय आहे? एकाग्र व परिश्रमपूर्वक काम करणे. म्हणजे जसं आपण एखादा मानेवर खडा ठेवला आणि त्याला बिलकुल मानेवर खडा ठेवला आणि तो पडता कामा नाही, मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे? अगदी आपल्याला काळजीपूर्वक आपली मान त्या पद्धतीनं ठेवावी लागणार आहे. याचा अर्थ काय आहे? एकाग्र व परिश्रमपूर्वक काम करणे. त्याला काय म्हटलं आहे? मानेवर खडा ठेवून त्यानं ते काम केलं म्हणजे आपल्या कामामध्ये तो इतका एकाग्र झाला, इतका तल्लीन झालेला आहे आणि इतका परिश्रमपूर्वक काम करतो आहे की अगदी त्याच्या मानेवरचा खडा सुद्धा हलत नाही. मान डोलावणे, मान डोलावणे याचा अर्थ काय आहे? होकार देणे. मान डोलावणे म्हणजे काय आहे?
होकार देणे. एखाद्याने आपल्याला काही प्रश्न विचारला तर आपण हो म्हणायच्या ऐवजी काय करतो, अगदी आपली मान डोलवतो. मग मान डोलवण्याचा अर्थ काय आहे, त्यांनी तो होकार दिलेला आहे. बोटे मोडणे, आता पहा, बोटे मोडणे म्हणजे वाईट होण्याची इच्छा धरणे. पोटात येणे, पोटात येणे याचा अर्थ आहे मत्सर वाटणे. पोटी येणे, पोटी येणे याचा अर्थ काय आहे, जन्माला येणे. हात दाखवून अवलक्षण, पलीकडची म्हण काय आपली, हात दाखवून अवलक्षण याचा अर्थ काय आहे, आपणहून वाईट गोष्ट ओढावून घेणे. आपणहून वाईट गोष्ट ओढावून घेणे त्याला काय म्हटलंय, हात दाखवून अवलक्षण. हातात बांगड्या भरणे, काय अर्थ याचा, हातात बांगड्या भरणे, नामर्दपणा. म्हणजे एखादी स्त्री हातात बांगड्या भरते, ते तिच्या सौंदर्याचं लक्षण आहे. आणि त्याचा संबंध आपल्या सामाजिक रूढी परंपरांशी आपण जोडतो आहोत की हातात बांगड्या भरणे. एखादा पुरुष हातात बांगड्या भरू शकत नाही, मग त्याला काय म्हटलं आहे, नामर्दपणाचं ते लक्षण आहे. छातीची ढाल करणे, संकटाला सामोरे जाणे. छातीची ढाल करणे म्हणजे संकटांना सामोरे जाणे. तर आता हे ज्यात काही आपण म्हणी बघतो आहोत, त्या सगळ्या म्हणी काय सांगतायत आपल्याला, एखादी कुठली तरी घटना जी आहे त्या घटनेचं विवेचन विवरण या सगळ्या वाक्प्रचारांमध्ये आपल्या आलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे साध्या साध्या शब्दांचा समूह नुसते जर का शब्द तपासून बघितले तर त्याच्यापासूनचा खूप वेगळा अर्थ निघू शकेल, परंतु याला परंपरेनुसार जो एक अर्थ प्राप्त झालेला आहे, पिढ्यानं पिढ्या आपण आपली भाषा ज्या पद्धतीनं वापरतो आहे, ते एक नवीन अर्थ आपल्याला इथे कळत आहे. नंतर पाठीत खंजीर खुपसणे, पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय, विश्वासघात करणे. अर्धचंद्र मिळणे, अर्धचंद्र मिळणे याचा अर्थ आहे हकालपट्टी होणे. अकलेचा कांदा, अकलेचा कांदा म्हणजे काय, बेअक्कल. आभाळ फाटणे, आभाळ फाटणे याचा अर्थ काय आहे, मोठे संकट ओढावणे. आसमान ठेंगणे होणे, आसमान ठेंगणे होणे याचा अर्थ आहे अति आनंद होणे. म्हणजे त्याला, एखाद्या व्यक्तीला अति आनंद झाला असेल तर त्याला जणू काही आकाश ठेंगणं झालं आहे, त्याचा अर्थ काय आहे, अति आनंद होणे. आभाळाची कुऱ्हाड कोसळणे, आभाळाची कुऱ्हाड कोसळणे म्हणजे नैसर्गिक संकट ओढवणे. आकाशाला गवसणी घालणे, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे अगदी आकाशाला गवसणी घातली, गवसणी म्हणजे एक खोळ, जशी एखाद्या तंबोऱ्याला गवसणी घालतात, एखाद्या गादीला गवसणी घालतात, त्या पद्धतीनं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करणे. आकाशाला आपण पांघरून घालू शकत नाही, मग ती अशक्य गोष्ट आहे, मग एखादी अशक्य गोष्ट जी शक्य करून दाखवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, आकाशाला गवसणी घालणे. काळीज दगडाचे होणे, काळीज दगडाचे होणे याचा अर्थ आहे हृदय कठोर होणे. कर्णाचा अवतार असणे, म्हणजे इथे आपल्याला ज्या आपल्या पौराणिक कथा आहे त्या कथांचे हे संदर्भ आपल्याला इथे मिळत आहेत. कर्ण कसा होता, दानशूर होता, मग कर्णाचा अवतार असणे म्हणजे काय आहे, खूप उदार असणे. त्या कर्णाने अगदी अगदी आपल्याजवळ होतं नव्हतं ते सगळं तो सहजपणे दान देत होता, आणि म्हणून खूप उदार असलेल्या माणसाला काय म्हटलं गेलेलं आहे, कर्णाचा अवतार असणे. गणित चुकणे, गणित चुकणे म्हणजे अंदाज खोटा ठरणे, त्याचं आयुष्याचं गणित चुकलं. आता गणित चुकलं याचा अर्थ काय आहे, तर अंदाज खोटा ठरणे. ग्रहण लागणे, त्याच्या आयुष्याला ग्रहण लागलं. ग्रहण लागणं म्हणजे काय, ऱ्हास पावणे, म्हणजे तिथे ते संपणे.
खड्डेत जाणे. हा वाक्प्रचार तर आपण खूपदा वापरतो आहे. एखादी गोष्ट आपल्याला नको आहे, आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, मग आपण काय म्हणतो, जाऊ दे खड्ड्यात. खड्ड्यात जाणे म्हणजे संपूर्ण दुर्लक्ष करणे. घाम गाळणे, त्यांनी अगदी घाम गाळून सगळं मिळवलं आहे. मग घाम गाळून मिळवलं आहे म्हणजे गर्मीत तुम्ही बसाल तसंही तुम्हाला घाम येईल, पण त्याचा अर्थ इथे संबंधित नाही आहे. इथे घाम गाळण्याचा अर्थ काय आहे, घाम गाळणे म्हणजे खूप श्रम करणे. चक्रव्यूहात सापडणे, चक्रव्यूहात सापडणे म्हणजे बिकट संकटात सापडणे. चक्रव्यूहात सापडणे ह्याचा अर्थ काय आहे, बिकट संकटात सापडणे. जमीन दोस्त करणे म्हणजे जमिनीत मिसळून टाकणे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, पूर्णपणे नष्ट करणे, मातीत मिसळून टाकणे, त्यालाच काय म्हटलं, जमीन दोस्त करणे याचा अर्थ काय आहे, पूर्णपणे नष्ट करणे. डाळ न शिजणे योजना यशस्वी न होणे. आता डाळ न शिजणे, मग आपण जर का नुसताच जर का त्याचा अर्थ घ्यायचा, शब्दांचा तो अर्थ घ्यायचा प्रयत्न केला, तर आपल्याला त्यातून आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे याचा अर्थबोध होणार नाही. डाळ न शिजणे म्हणजे डाळ शिजायला ठेवली आहे, ती शिजली नाही. शब्दशः जर का अर्थ पकडला आपण तर आपल्याला काहीच हाती येणार नाही. डाळ न शिजणे हा वाक्प्रचार आहे, आणि या वाक्प्रचाराचा अर्थ आहे योजना यशस्वी न होणे. त्रिशंकू होणे याचा अर्थ आहे अधांतरी लटकणे. ह्या पण एक पौराणिक कथांमधले असलेले हे सगळे संदर्भ आहेत. त्रिशंकूसारखी अवस्था होणे, इकडचाही नाही तिकडचाही नाही, मग काय अगदी अधांतरी असलेला, अधांतरी लटकणे याचा अर्थ काय आहे, त्रिशंकू होणे याचा अर्थ होतो आहे अधांतरी लटकणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आपले 50 वाक्प्रचार बघितले, त्याचा एका ओळीतला असलेला जो काही अर्थ आहे तो आपण इथे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तर वाक्प्रचार म्हणजे काय आहे मग, शब्दसमूहांचा मराठी भाषेत वापर करताना त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेला जो शब्दसमूह आहे त्याला आपण काय म्हणतो आहोत, तर वाक्प्रचार म्हणतो आहोत. आणि हे वाक्प्रचार समाजामध्ये खूप रूढ झालेले आहेत, भाषेमध्ये सहजपणे मिसळलेले आहेत. तर तूर्तास आपण इथेच थांबूया. पलीकडच्या लेक्चरमध्ये आपण याचा पलीकडचा भाग बघूया. धन्यवाद.